तीच वर्तमानपत्रामध्ये एक बातमी वाचली की खंबाटकी घाटाच्या वळणावरनं, विशेषतः ते एस प्रकारचं वळण आहे, आणि त्या वळणावरनं एक मोठी बस, लक्झरी बस ही दरीमध्ये कोसळली, मोठा भीषण अपघात झाला, अनेक जण मृत्युमुखी पडले. ही बातमी वाचत असताना माझ्या मनामध्ये काही वर्षांपूर्वी घडलेली शाळेमधली एक घटना एकदम आठवली मला. आणि त्याच्यामध्ये माझ्या त्यावेळी काय झालं होतं, तर असंच याच प्रकारची एक बातमी वर्तमानपत्रात आलेली होती, आणि असाच एक मोठा अपघात हा रस्त्यावरती महामार्गावरती झालेला होता. आणि ज्यावेळेला मुलांच्या बरोबर या अपघाताची चर्चा करत होतो, त्यावेळेला एका मुलाने स्वाभाविकरित्या असं विचारलं की बऱ्याच वेळेला वळणावरनं ज्यावेळेला अशा गाड्या जात असतात, त्यावेळेला त्या वेगात असलेल्या गाड्या या उलटतात किंवा त्याला अपघात होतो, याला काय कारण असेल, अशी आमची चर्चा चाललेली होती. तर त्या मुलांनीच काही गोष्टी शोधून काढल्या, आणि मग सेंट्रिफ्युगल फोर्स किंवा केंद्रोत्सारी बल वगैरे अशा प्रकारच्या टर्म्स, संज्ञा ती मुलं शिकली, त्याच्याबद्दल ते काही बोलत होते. पण नंतर असा अपघात जर टाळायचा असेल तर काय केलं जातं, अशी चर्चा आम्ही वर्गामध्ये करत होतो. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये हे सगळं नव्हतं, परंतु जेव्हा त्यांनी वाचलं, रेफरन्स वर्क केलं, त्यावेळेला त्यांच्या असं लक्षात आलं की वळणावरती रस्ता हा त्याला एक प्रकारचा अँगल दिलेला असतो, कल दिलेला असतो, त्याला बँकिंग ऑफ द रोड असं म्हणतात. आणि बँकिंग म्हणजे त्या रस्त्याला एक कोन दिल्यामुळे वळत असताना तो गाडी उलटण्याची शक्यता किंवा अपघात होण्याची शक्यता कमी केलेली असते. आता हे ज्यावेळेला त्या मुलांनी वाचलं, त्यावेळेला त्यांच्या मनामध्ये असा प्रश्न पडला की खरोखरच हे जो बँकिंग अँगल असतो, तो बँकिंग अँगल किती दिलेला असतो, आणि त्याच्यावरून त्या जो बँकिंग अँगल दिलेला आहे त्याच्यावरून एखादी गाडी जर जाणार असेल तर त्याला किती स्पीड लिमिट असली पाहिजे, अशी काही त्याला तिथं पाट्या लावलेल्या असतात का स्पीड लिमिटच्या किंवा अशा. तर ही चर्चा चालू असताना मग त्या दोघा विद्यार्थ्यांना एक प्रयोग सुचला, आणि सिद्धार्थ म्हणून त्यातला एक विद्यार्थी होता. मग आम्ही असं ठरवलं की पुण्याच्या जवळ एखादा छोटा घाट आहे, तर त्या घाटामध्ये जी वळणं आहेत या वळणांवरचे बँकिंग अँगल्स हे आपण मोजायचे किती आहेत प्रत्यक्षामध्ये, आणि नंतर ते बँकिंग अँगल्स त्याच्या फॉर्म्युलामध्ये घालून आणि प्रत्यक्ष त्या ठिकाणी किती मॅक्झिमम स्पीड चालू शकतो, की त्यापेक्षा जास्त जर वेगामध्ये वाहन गेलं तर ते वाहन उलटून पडू शकतं, अपघात होऊ शकतो, तर त्याच्या स्पीड लिमिट्स काढायचे असं आम्ही ठरवलं. आणि त्याप्रमाणे ते विद्यार्थी कामाला लागले. खरोखर दिसायला हा प्रॉब्लेम अगदी सोपा आहे, परंतु त्यांच्या असं लक्षात आलं की बँकिंग अँगल काढायचा कसा, इथपासून सुरुवात झाली. मग त्याच्यासाठी त्यांना लेवल्स लागतात, म्हणजे स्पिरिट लेवल सारखी लेवल लागते, वॉटर लेवल्स, मग वॉटर लेवल तयार करायची, त्याच्यासाठी एक ट्यूब घ्यायची, त्या ट्यूबमध्ये पाणी भरायचं. रस्त्यावरती ज्यावेळेला हे सगळं मोजमाप घाटाच्या रस्त्यामध्ये करत असतो, त्यावेळेला बाकीची वाहनं थोडा वेळ थांबवायची वगैरे, असं करत करत त्यांनी वेगवेगळ्या वळणांच्या ठिकाणचं, मग त्याच्या त्या ठिकाणची रेडियस त्यांनी काढली, त्या ठिकाणच्या प्रत्यक्ष आर्क लेंथ त्यांनी काढली, आणि असं सगळं करून खरोखरच त्यांनी महत्वाच्या एक 4-5 वळणांच्या पाशी हा बँकिंग अँगल प्रत्यक्ष किती आहे आणि त्याच्यावरून स्पीड लिमिट किती असली पाहिजे त्या ठिकाणी हे काढलं. आणि त्यांनी असं सजेस्ट केलं की त्या ठिकाणी स्पीड लिमिटच्या पाट्या, या त्या वळणांवरती जसं वळण आहे असं दाखवणाऱ्या पाट्या असतात, तसं त्या ठिकाणी त्या स्पीड लिमिटची सुद्धा पाटी ही दाखवली पाहिजे. एक साधा छोटासा वर्तमानपत्रामध्ये काहीतरी बातमी येते अपघाताची आणि त्याच्यावरून चर्चा सुरू होते, आणि मुलांना असं वाटतं की नाही, आपल्यालाही याचा अभ्यास केला पाहिजे, अपघात टाळण्यासाठी काय केलं पाहिजे, आणि त्यातून विज्ञानातला एखादा प्रकल्प हा जन्म घेऊ शकतो. मला वाटतं विद्यार्थी या पद्धतीने शिकत असतात, शिक्षकांनी योग्य पद्धतीने त्यांच्या शिकण्यामध्ये सहभागी व्हावं लागतं, एक प्रकारचं ज्याला फॅसिलिटेशन म्हणतो, त्या फॅसिलिटेशन करणाऱ्या फॅसिलिटेटरचा रोल हा शिक्षकाला करावा लागतो, असा हा माझा अनुभव सांगतो.